पालघर मध्ये करवाळे डॅम इथं पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. प्रवीण प्रभाकर पाटील असं मृत तरुणाचं नाव आहे. करवाळे डॅम इथं नवघर गावातील काही तरुण रविवारी पोहण्यासाठी गेले होते. त्यातील प्रवीण प्रभाकर पाटील या तरुणानं डॅमरील पाण्याच्या टाकीवर चढून उंचीवरून पाण्यात उडी मारली, पण उडी मारल्यानंतर पाण्यात गेलेला तरुण पुन्हा बाहेर आलाच नाही. प्रवीणचा डॅममध्ये उडी मारतानाचा व्हिडिओ त्याच्या मित्राच्या मोबाईलमध्ये काही झालाय. बुडालेल्या तरुणाचा मृतदेह अद्याप हाती लागला नसून त्यासाठी शोध मोहीम सुरू आहे. महेश भोये, स्टार महाराष्ट्र न्यूज, पालघर.